आदरणीय साहेब राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब सौभाग्यवती रश्मिताई ठाकरे अनेक उद्योगपती इथं उपस्थित आहेत ते सर्व मान्यवर उद्योगपती लोकप्रतिनिधी ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण इथं आलात ते संस्थेचे चेअरमन माननीय राजेंद्रजी पवार संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व निमंत्रित पत्रकार मित्र बंधू भगिनी माया तरुण मित्रांनो थोडासा उशीर झालेला आहे त्याच्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही आपण ज्या काही फिल्म दाखवल्यात निमित्तानं साधारण गेल्या पन्नास वर्षामध्ये कृषी विकास प्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठान आणि ह्या वेगवेगळ्या संस्था ज्या आदरणीय पवारसाहेबांनी उभ्या केल्या त्याच्याबद्दलची माहिती आपण सगळ्यांनी घेतलेलीच आहे आज खरं तर मी तमाम माझ्या बारामतीकारांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब रश्मीताई ठाकरे आणि सर्व उद्योगपतींचं इथं आलेल्या सर्व मान्यवरांचं बारामतीकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो मला काही अडचण होती मुख्यमंत्री महोदयांना येण्याच्याकरता परंतु आम्ही फारच सर्वांनी आग्रह केला आणि त्यामुळं मुख्यमंत्री आले त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार देखील मानतो आज धनत्रयोदशी दोन दिवसांनी दिवाळी आहे आणि आजची धनत्रयोदशी आणि येणारी दिवाळी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आनंद उत्तम आरोग्य घेऊन येऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांनाच देतो येतानाच विमानतळावरून येत असताना मी वीस मिनिटामध्ये त्या दोघांना बारामतीची साधारण माहिती देण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांची ही दुसरी ट्रीप आहे दुसऱ्यांदा राज्याचे प्रमुख म्हणून ते ह्या भागामध्ये आलेले आहेत आणि ताई तर पहिल्यांदाच आलेले आहेत अनेक मान्यवर उद्योगपती अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी बारामतीकारांना भेटी बारामतीला भेटी दिलेल्या आहेत कशा पद्धतीनं बारामती बदलत गेली शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील कसे आमूलाग्र बदल इथं होत गेले ज्यांच्या घरामध्ये शिक्षण कधी पाहायला मिळालं नाही अशांची मुलं मुली हे कसं दर्जेदार शिक्षण घ्यायला लागले आणि समाजातल्या सर्व करता करण्याचा प्रयत्न पवारसाहेबांनी या निमित्तानं केला आणि त्याला सर्वांनी साथ दिली म्हणून इथपर्यंतचा टप्पा आपण पार पाडला आहे आज देखील हे दोन्ही सेंटर उभी करत असताना खूप काही वेगवेगळ्या वेग अडचणी आल्या ज्याचा उल्लेख आमचे बंधू राजेंद्र पवारांनी केला परंतु त्याच्यात जा खूप जणांचं योगदान आहे खूप जणांनी कष्ट घेतले मेहनत घेतली वेळ दिला आणि त्याच्यामुळं हे सगळं उभं राहिलेलं आहे आता ज्या उद्देशाने हे सगळं उभं केलेलं आहे तो देखील उद्देश चांगल्या प्रकारे सफल झाला पाहिजे आत्ताच मला मुख्यमंत्री म्हणत होते की हे इनोवेशन सेंटर इन्क्युबेशन सेंटर हे आपल्याला अधिक कसं वेगवेगळ्या भागामध्ये करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न हा झाला पाहिजे ते त्यांच्याबद्दल भाषणामध्ये त्याच्याबद्दल अधिक विस्तृतपणे बोलतील मी त्याबद्दल अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण एक गोष्ट खरी आहे की हे सगळं करत असताना आजच मी आमच्या बंधूंचं भाषण ऐकत होतो दिवाळीचा सण होता आणि आज गाडी इतकी जोरात होती की काय मला कळलंच नाही समोर मी बसलोय साहेब बसलेत सुप्रिया बसलेत पण बाबा थांबायलाच तयार नव्हता अरे म्हटलं बाबा आपल्याकडनं कामं कुणाकडनं करून घ्यायची असेल तर पार त्याचा उभं आडवं करून त्याच्याकडनं कसं काम होणार काम थोडं गोड बोलून थोडं गोंजरत गोंजरत एखादा चिमटा काढत काढत पण सारखे इकडे चिमटे इकडे चिमटे इकडे चिमटे आलं म्हटलं काय झालंय काय आज पण जाऊ दे आता जास्त बोलत नाही कारण दिवाळीचा सण आहे मोठे बंधू पडतात त्याच्यामुळं पण जे काही नोंद घ्यायची ते बंधूराज घेतलेली आहे एवढंच सांगतो आणि जेवढं करता येणं शक्य असेल तेवढं मुख्यमंत्री नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असतात आणि ते करण्याचा आम्ही सगळेजण निश्चितपणे प्रयत्न करू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आमच्या मोठ्या बंधूंना पण देऊ इच्छितो तिथून पुढच्या काळामध्ये एकंदरीतच आज उद्घाटन होत असलेल्या हे इन दोन्ही सेंटरच्या माध्यमातून आपलं विद्यार्थी युवकांच्यामध्ये ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची आवड निर्माण करू शकलो आणि आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींकडं असं का घडलं या नजरेतनं पाहण्याची सवय निर्माण करू शकलो तर ते मोठं यश राहणार आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळं हे इनोव्हेशन सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेत अशा प्रकारचा विश्वास मी ह्या निमित्तानं व्यक्त करतो राजकीय विचारधारा राजकीय मतं काही असली तरी पवारसाहेबांनी गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामधलेले देशामधले अनेक नेते अनेक मान्यवर मग राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील उपराष्ट्रपती असतील अर्थमंत्री असतील इतर खूप मान्यवरांना अनेक मुख्यमंत्री असतील त्यांना आपण इथं निमंत्रित केलं त्यांना इथं आपण काय करतो ते दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आज देखील आपल्याला नेहमीच चांगल्या प्रकारचं सहकार्य उद्धवजी ठाकरे साहेबांचं असतं थोडंसं या दोन वर्षाच्या काळामध्ये करोनाचे सावट इतर संकट अनेक त्या ठिकाणी आली परंतु त्या संकटावर मात करत करत राज्याला पुढं नेण्याचा प्रयत्न हा त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेला आहे आणि त्यात महाविकास आघाडीचे सर्व सन्मान्य सहकारी उत्तम पद्धतीनं साथ देतात वेळोवेळी पवारसाहेब त्याला मार्गदर्शन त्या महाविकास आघाडीला करण्याचा प्रयत्न करत असतात प्रकारे आपण पुढे चाललो आहे मी अधिक बोलत नाही कारण बराच कार्यक्रम तसा लांबलेला आहे मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि यांनी उभारलेल्या इनोव्हेशन सेंटर प्रकल्पाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो सन्मान्य मुख्यमंत्री तसंच सहभाग्यवती रश्मिताई आणि इतर सर्व उद्योगपतींचा पण सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवली त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो हे दिवाळी आणि नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना अतिशय आनंदाचं जावं अशा प्रकारचे सदिच्छा देऊन मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर कोरोनाने वाट लावली पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला दिवाळखोर वाईची वेळ झाली धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या संकल्प दिवाळीचा संकल्प झी चोवीस तासचा